आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूरच्या कणेरी मठातील कारागीर महाकुंभ महोत्सवाची सांगता. 250 हून अधिक कारागिरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार. कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ यांच्या वतीनं आयोजित कारागीर महाकुंभ मेळाव्याची आज सांगता झाली. गेल्या 4 दिवसांपासून आमाप उत्साहात सुरू असलेल्या या कारागीर महामेळाव्यात देशभरातून 250 हून अधिक कारागिरांनी सहभाग नोंदवला. यामध्ये वारली कला, बांबू कला, शिल्पकला याचबरोबर पाककला अशा अनेक कलातील कौशल्य या कारागिरांनी यावेळी सादर केले. यानिमित्त आयोजित खाद्य मेळाव्यासही मोठा प्रतिसाद मिळाला. 111 प्रकारचे डोसे बनवणारा कलाकार आणि सिद्धगिरी मठाच्या आयुर्वेदिक विभागातर्फे खास मधुमेहीसाठी बनवण्यात आलेले पदार्थ यांना नागरिकांनी चांगलीच पसंती दिली. कार्यक्रमास या सर्व कारागिरांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व कलाकारांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. श्री सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठाच्या वतीनं या ठिकाणी कायमस्वरूपी कारागीर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आतापर्यंत 3000 प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली असल्याचं संयोजकांनी सांगितलं. महानकर न्यूजसाठी कणेरी मठातून बरकतभाई पन्हाळकर.